नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. विनरन एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे बेकायदेशीरपणे कांबळे कुटुंबियांच्या स्वमालकीच्या जमिनीवर खड्डे खोदण्याचे कार्य सुरू. यरनाळ रोड येथे स्थित 35/1, 35/4, 35/5 अशी स्वमालकीची कांबळे कुटुंबियांची शेतजमीन आहे. सध्या त्या जमिनीवर भावकीमध्ये 2008 पासून कोर्टात केस सुरू असताना त्या जमिनीचे कोणतेही खातेपोट झाले नसताना बेकायदेशीररित्या विनरण एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कांबळे कुटुंबियांना कोणतीही नोटीस न देता सर्वे नंबर 35/1 मधील जमिनीमध्ये हाय व्होल्टेज पोल उभा करण्याकरता खड्डे खोदण्याचे कार्य सुरू केले आहे. या कंपनीविरोधात कांबळे कुटुंबियांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत त्यांना आज तोवर न्याय मिळालेला नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची कसून चौकशी करावी अशी मागणी कांबळे कुटुंबियांमार्फत होत आहे. कांबळे कुटुंबियांनी सदर प्रकरणाबाबत माननीय जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, निपाणी तहसीलदार व निपाणी शहर स्थानिकामध्ये याचे रितसर निवेदन दिले आहे. यावेळी बोलताना अजित बाबूराव कांबळे म्हणाले की नमस्कार, माझं नाव अजित बाबूराव कांबळे. सदर या प्रॉपर्टीचा मी हिस्सेदार आहे. ही प्रॉपर्टी आमच्या सगळ्या भाऊकींची जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी आहे. सदरचा उतारा हा 2 एकर 19 गुंठ्याचा असून ही उर्वरित जागा वरल्या साईडला आहे. तरी कुठल्याही खाजगी कंपनी लाईट सिव्हिलचा काय नोटीस हा किंवा काय न देता का इथं लाईट हाय पाया हॉर्टेजचं वायर ओढण्याचा प्रयत्न इथं चालू आहे आणि त्याच्यासाठी इथं पोल रोवण्याचा बेकायदेशीररित्या आमच्या शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी सरकारने याची नोंद घेणं आणि राजकीय नेते, पोलीस स्टेशन दबावाखाली आमच्यावर अन्याय होत आहे. सदर कांबळे परिवार आम्ही सर्व दुःखात आहे की काय आमच्याकडं कोर्ट मॅटर असताबी की ही लोकं आमच्या शेतात येऊन आमच्यावर कब्जा करत आहेत. तरी आम्हाला न्याय मिळावा हे अशी आम्ही सरकारकडं किंवा कोर्टाकडं मागणी करत आहे. तरी आम्हाला हे लोक भरपूर त्रास करत आहेत आणि सदरची व्यक्ती सगळं आम्हाला काय नोटीस नाही, कुठल्याही बेसचा काय पुरावा नाही, कसलेही काय हे नसल्यामुळं तरीही देखील आमच्याकडे अग्रीमेंट आहे असं दाखवून आहे. आमच्याकडे लुबाडणूक फसवणूक चालू आहे आणि सदरचा सर्वे आमच्या रानातनं गेला नसून दुसऱ्याच्या रानातनं गेला होता. त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीला हे दाखवून ते कॅन्सल केल्यानंतर आमच्या रानातनं यांनी सर्वे केलेला आहे. तरी आमचं रान हे सिटी लेवलला मोडत असल्यामुळे आमचं पिवळ्या पट्ट्यात मोडतं आहे. त्यामुळं उद्या भविष्यात आमच्या ह्या प्लॉटमध्ये येणे करण्याचा आमचा प्रयत्न आहे किंवा उद्या आमचं रान हे सिटीमध्ये मोडण्याचा प्रयत्न आहे. तरी देखील हिने जबरदस्तीनं ह्या प्रयत्नाला आमच्या याला न जुमानता परत आणि परत इथं आम्हाला न जुमानता आम्हालाच मारहाण करून आम्हालाच आमच्या शेतातनं बाहेर जावं म्हणून कायदेशीररित्या आमच्यावर दादागिरीचा प्रयत्न हा त्यांचा चाललेला आहे आणि हा मोडीत जावा आणि ह्यातर्फे आम्हाला सरकारकडनं न्याय मिळावा, कोर्टातर्फे न्याय मिळावा. ही कंपनीचं नाव विनरन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि सदर आमच्यावरतीने कोर्टात आमची 2008 पासून FDP दावा दाखल आहे. भावकीची बांधणं चालू आहेत. आमच्यात आमचं मिटणा झालेलं आहे. अजून प्रॉपर्टीच्या वाटण्या नाहीत, अजून हिस्सेदार हे नाहीत, खातेपोट नाही आहे. तरी देखील हे कायदेशीररित्या कोर्टात मॅटर असताना बेकायदेशीररित्या आमच्या शेतावर यांनी पोल घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आम्ही DYSP, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी, SP, DYSP या सर्वांना आता निवेदन टाउन पोलीस स्टेशनला सर्वांना निवेदन दिलेले आहे आणि तरी देखील आमची कोणीही या ह्याच्यात दखल घेत नाही आणि आमच्यावर अन्याय होत आहे. कांबळे परिवारावर सदरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आम्हाला कांबळे परिवार कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती आहे. सदर कंपनीद्वारे कोणतीही नोटीस न देता व कंपनीकडे कोणताही पुरावा नसताना आमच्याकडे ॲग्रीमेंट आहे असा धाक दाखवून कांबळे कुटुंबियांची फसवणूक केली जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून आमच्या कुटुंबियांना न्यायालय व प्रशासनाकडून योग्य तो न्याय देण्याची मागणी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. पुढे प्रसारमाध्यमाशी बोलताना अमर बाबूराव कांबळे म्हणाले की सदरची जमीन 7 एकर असून त्या आमच्या अजून फारकती झालेल्या नाहीत. नसतानाही कोर्ट मॅटर हे चालू असतानासुद्धा ही विनरन
ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आमच्या शेतात अतिक्रमण चालू आहे त्यांचं। आता ही रात्रीत नेऊन डबरं वगैरे काढून हिने आमच्यावर अन्याय चालू आहे। निवेदन एसी डीसी टाउन पोलीस स्टेशन सगळीकडे आम्ही निवेदन देऊन रात्रीचं सुद्धा त्यांचं हे अतिक्रमण चालू आहे। रात्रीचं येऊन आम्ही इथं थांबले, आता पावसात सुद्धा आम्ही येऊन थांबलो। इथं सदरचा भयंकर त्रास आम्ही सहन करून गेले। सदरचे लक्ष देऊन आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा। सदरची जमीन 7 एकर असून त्याचे अजून खातेपोट झाले नाही। न्यायालयामध्ये या जमिनीच्या बाबत खटला सुरू असताना देखील विनरन एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड द्वारा आमच्या शेतामध्ये अतिक्रमण सुरू आहे। विनरन एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रात्रीच्या वेळी आमच्या मालकी हक्काच्या शेतीमध्ये खड्डे खोदून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कंपनीद्वारे होणारा त्रास कांबळे कुटुंबियांना सहन करावा लागत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून आमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी माध्यमाशी बोलताना केली। पुढे बोलताना ॲडव्होकेट PL पालकर म्हणाले की PL पालकर ॲडव्होकेट निपाणी, तर ही कांबळे कुटुंबियांची काय समस्या आहे सर? त्या कांबळे कुटुंबियांचं शेती संदर्भात कोर्टामध्ये FDP प्रोसिडिंग पेंडिंग आहे। या जमिनी संदर्भात कांबळे कुटुंबियांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटण्या झालेल्या नाहीत आणि 2018 सालापासून आज सगळे ते FDP प्रोसिडिंग जे आहे ते पेंडिंग आहे आणि कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग असताना विनरन कंपनी आहे ही विदाऊट ॲक्विजिशन लँड त्यांनी बेकायदेशीररित्या ट्रेसपास करून या जमिनीमध्ये खड्डे खणून हाय व्होल्टेज पॉवरचे पोल उभा करत आहेत आणि त्या संदर्भात मी निपाणी कोर्टामध्ये OS नंबर 414/2023 हा देखील कोर्टामध्ये पेंडिंग आहे। अजून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऑर्डर वगैरे झालेली नाही आहे। कंपनी जी आहे त्या कंपनी हे बेकायदेशीररित्या कृत्य करत आहे। त्यांनी जर हे कृत्य करायचं असेल तर त्यांनी ही जमीन पहिला ॲक्विजिशन DC ऑफिसकडून ॲक्विजिशन करून घेतली पाहिजे। कांबळे कुटुंबियांना याच्या संदर्भात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे। हे न करता त्यांनी विदाऊट प्रॉपर प्रोसिजर त्यांनी हे बेकायदेशीररित्या कृत्य करून त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत। ಈಗ ರಾತ್ರಿ ಬಂದ ಇಲ್ಲೇನೋ ಮಾಡಿದಾರಲ್ರಿ, ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಅನಿಸುತ್ತೆ ಸರ್? ಇಹಾಜ ಜಮನಿ ಮಧ್ಯೆ ಎನರ್ಜಿ ಕಂಪನಿ ಜೆ ಲೋಕ ಆಹೆ ರಾತ್ರಿಚ ಯೂನ್ ಅಪಲ ಗೈರಕೃತ್ಯ ಕರುನ್ ಯಾ ಲೋಕಾಂಚವರ್ತಿ ಅನ್ಯಾಯ ಕರ್ನೆ ಪ್ರಯತ್ನ ಕರತಾ ತ್ಯಾ ಸಂದರ್ಭಾತ್ ಮಾಜ್ಯ ಪಾರ್ಟಿನೆ ಬಾಬುರಾವ್ ವಿಠೋಬಾ ಕಂಬಳೆ ಯಾನಿ ಆಜ್ DC ಅಸಿಸ್ಟಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ PSI SP ऑफिस इकडे हे बेकायदेशीर कृत्य थांबवा म्हणून त्याप्रमाणे रितसर त्यांच्याकडे निवेदन आज पोस्टानं पाठवलेलं आहे। तरी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा विचार करून त्यांच्यावरती जो का अन्याय होत आहे ह्यो अन्याय थांबवावा आणि त्यांना न्याय मिळावा अशी माझी विनंती। कांबळे कुटुंबियांचे या शेतीसंदर्भात न्यायालयामध्ये FDB प्रोसेसिंग सुरू आहे। या जमिनीसंदर्भात कांबळे कुटुंबियांमध्ये कोणत्याही प्रकारे खातेफोड झाली नसताना आणि न्यायालयामध्ये खटला सुरू असताना विनरन कंपनीने बेकायदेशीरपणे ट्रेस पास करून या जमिनीमध्ये खड्डे खोदून हाय व्होल्टेज पॉवरचे पोल बसवण्याचे कार्य सुरू केले आहे। त्या संदर्भात निपाणी न्यायालयामध्ये OS नंबर 414/2023 हे देखील पेंडिंग आहे आणि या संदर्भात आजपर्यंत कोणतीही ऑर्डर झाली नाही। तरी ही कंपनी बेकायदेशीरपणे हे कृत्य करीत आहे। त्या कंपनीला कायदेशीररित्या हे कृत्य करायचे असेल तर पहिल्यांदा ही जमीन संपादन केली पाहिजे। असे न करता ही कंपनी बेकायदेशीरपणे कार्य करीत आहे। ही कंपनी रात्रीच्या वेळेस येऊन कांबळे कुटुंबियांच्या जमिनीमध्ये जे खड्डे खोदण्याचे कार्य करीत आहे आणि जो कांबळे कुटुंबियांवर अन्याय करीत आहे याचे निवेदन बाबुराव कांबळे यांनी DC ऑफिस, AC ऑफिस,
एपी ऑफिस, तहसीलदार ऑफिस व निपाणी शहर उपनिरीक्षक यांना दिलेले आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात योग्य ती पडताळणी करून कांबळे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। माझं नाव कल्पना हिंदूराव कांबळे। काय समस्या आहे तुमची? माने मी 8 वर्ष कोर्टात समस्या आहेत। मी 8 वर्ष झालं कोर्टात केस घातलेली आहे आणि त्यामुळे कधी आता अचानकपणे येऊन आमच्या शेतात पोत घालून कधी लाईटीचे डांब वडा लागल्या आणि तो वडा लागल्यात आणि त्याला आम्हाला कुठून न्याय मिळेना झाला आहे। आमच्या घरात मालक वारून 15 वर्षे झालेली आहे। मी एकटी ह्या शेतासाठी झटत आहे आणि मला जे माझे प्लॉट मला जे आहे माझा त्या प्लॉटमधून तारा गेल्या तर मला ह्याचा काही उपयोग होणार नाही। खाजगी कंपनीकडून अन्याय चालू आहे। बोत पाडल्यात, दाम मोठे मोठे खड्डे काढलेले आहेत, एकदा मुजवले परत आणि रात्री येऊन तिने सकाळी येऊन अत्याचार केलेला आहे। खड्डा काढलेला आहे जमीन कुणाचा? हा, अजून आमच्या कांबळे कुटुंबाचे आहे। अजून आमचं म्हणजे वाटणे असे झालेले नाही, त्या अजून कोर्टाने पण वाटून दिलेलं नाही। 2008 पासून हा 2008 हा मालक आमचे वाढल्याबरोबर मी कोर्टात गेलेलो आहे। मग या संबंधित कंपनीनं तुम्हाला काय कोणतं निवेदन किंवा काही? नाही, नोटीस नाही, निवेदन नाही, काही काही दिलेलं नाही आम्हाला, नाही काहीच नाही। अचानकपणे येऊनच घातलेलं आहे। डबरे काढत आहे तुम्ही दांडगाव केलाय? काहीच नाही, फोन वगैरे काही काही काहीच नाही, अचानक येऊन केलेलं आहे। माझं नाव सोनाली अजित कांबळे। काय समस्या आहे? ही जागा कांबळे कुटुंबियांची आहे आणि इथं येऊन रात्रीचं 12 वाजता येऊन यांनी उकरून सवरून काढलेलं आहे सगळं। हे इथं पोल उभा केलेले होते, ह्याची आम्हाला नोटीस नाही किंवा काही फोनद्वारे किंवा कोणतीही चर्चा न करता परस्पर येऊन इथं त्यांनी डांबरवलेली आहेत। मग त्यासाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे। आमचा जागा असतापैकी आम्हाला विचारात न घेता तुम्ही डांबेरवला कसे? आम्ही सगळ्यांकडे तक्रार नोंदवली आहे। DSP टाउन हॉल बरे सगळे ठिकाणी ऐकले, त्यांनी ही दखल घेतलेली नाही आहे अजून। तुम्ही जीसीबी कोणाची? तेच केलं आता, केले काल हिने। या प्रसंगी कल्पना हिंदूराव कांबळे, सोनाली अजित कांबळे, ॲडव्होकेट युवराज घाटके, राजेंद्र अन्नसो कांबळे, विजय बंडा कांबळे, मयूर विजय कांबळे, प्रणव अमर कांबळे, सागर प्रकाश घोटणे, इंदुबाई बाबूराव कांबळे, राधिका अमर कांबळे, नंदिनी सुनील कांबळे, किरण अन्नसो कांबळे, ओमकार किरण कांबळे, सौरभ विजय कांबळे या प्रसंगी उपस्थित होते। लेपाणीहून जनशक्ती वॉइस न्यूज साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर।